शनिवार पेठेतील मेहूनपुरा येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामाला सकाळी भीषण आग लागली आहे. प्रभा चित्रपटगृहासमोरील कलित जोशी संकुल ही 7 मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये औषधी साहित्याचं गोदाम आहे. या गोदामात सकाळी 9:45 आग लागली आहे. गोदाम बंद असल्याने आतून मोठ्या प्रमाणात धूर येत होता, त्यामुळे बाजूला राहणाऱ्या लोकांचा त्यांना त्रास होऊ लागला. अग्निशमन दलालयाची माहिती मिळताच काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. आम्ही सुट्ट्यांचे दिवस म्हणून आम्ही सगळेजण निवांत उठतो, तर नेमकं काय झालं, 7:30 दरम्यान यांनी आम्हाला सांगितलं की शेजारच्यांनी की आग हे झाले म्हणून, थोडंसं धूर येतोय म्हणून. तर आम्ही तिथनं पाहिलं की येणं नुसतं धूर आहे, पण नंतर त्याचं ग्रॅव्हिटी जी बघितली ना ती खूप जास्त प्रमाणात होती, म्हणून आम्ही पटकन मुलांना, मी माझ्या मुलांना ओढलं, झोपेतूनच ओढलं आणि बाहेर नेलं, आणि त्याचं धुराचं प्रमाण खूप वाढत होतं. मग पटापट शेजारच्यांनी पण दुसऱ्या शेजारच्यांना जागा केलं, सगळ्यांना घेऊन आम्ही सगळे पटापट खाली उतरलो आणि खाली गेल्यावर बघतो तर तिथं खिडकीतून आग येत होती. फायर ब्रिगेडला फोन केला, ते लगेच आले आणि त्यांनी पण प्रयत्न चालू आहे. आतापर्यंत 8 ते 10 बंब झालेत हे करून. साधारण 8:30 आगीचा कॉल कंट्रोल रूमकडे आला. कसबा अग्निशमन केंद्राची गाडी सोडली होती. कसबा अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर धुराचं प्रमाण आणि आगीचंही प्रमाण प्रचंड असल्याने त्यांनी मदतीची मागणी केली. मदतीच्या मागणीवर नंतर कंट्रोल रूमकडून अनेक बाकीच्या गाड्या प्लेस करण्यात आल्या. इथं प्रत्यक्षदर्शी इथं आल्यानंतर लक्षात आलं की धूर खूप मोठ्या प्रमाणावर आहे, तसंच आगीचंही प्रमाण खूप मोठं आहे. माहिती घेतली असता असं समजलं की फार्मास्युटिकल कंपनीचं एक स्टोरेज वजा ऑफिस पण आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर माल आत स्टोअर केलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला की खूप वेगळ्या पद्धतीचा धूर, की रेग्युलर धुरापेक्षा वेगळ्या पद्धतीचा धूर, की जो श्वसनास त्रासदायक आहे, असा धूर खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. वर साधारण 18 ते 20 फ्लॅटमध्ये काही नागरिक अडकले होते, लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत. त्या लोकांना, काही लोकांना पहिल्या दुसऱ्या मजल्यावरच्या लोकांना खाली आणलं आणि बाकीच्या लोकांना वर टेरेसवर सेफली वर नेण्यात आलं. आणि आपण एक्झॉस्ट ब्लोअर आणि BSH वापर यात आपण करावा लागला, कारण का धुराचं प्रमाण खूप प्रचंड असल्यामुळे एक्झॉस्ट ब्लोअर आणि धुराचं BSH वापर केला आणि लोकांना 25 ते 26 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे. आग विझवायचं काम आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे, फक्त कुलिंगचं काम चालू आहे.